नमस्कार, ऑक्टोबर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली की काय असं मला वाटायला लागलं. युपीए राजवटीत काँग्रेस सरकारनं लादलेला प्रकल्प म्हणून शिवसेनेनं त्याच्या विरोधातली भूमिका घेतलेली होती. त्यात मध्यंतरी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे या प्रकल्पाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाला खरं त्या सर्वात मोठ्या नियोजित अणुप्रकल्पाला रद्द करावं असं शिवसेनेचं मागणं आहे आणि ते अवघड होऊन बसलेलं आहे. त्यातच स्थानिकांचा विरोधही हळूहळू थंडावत चाललाय. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 1000 हेक्टर जमिनीपैकी 73% जमीन संपादित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी जैतापूर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अलीकडेच अरेवा या फ्रेंच कंपनीशी करार देखील केलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा, याची जाणीव असताना सुद्धा शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन जैतापूरचे धोके त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधानांनी हा विषय तज्ज्ञांकडे सोपवून शिवसेना खासदारांची एक प्रकारे बोळवणच केली. तरी शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला एवढा विरोध का? शिवसेनेनं हा मुद्दा एवढा प्रतिष्ठेचा का बरं केलाय? महाराष्ट्रात विजेचा तुटवडा भासत असतानाही ऊर्जा निर्मितीच्या या पर्यायाला विरोध का बरं होतोय? अणुऊर्जेबद्दल शिवसेनेला आक्षेप असेल तरी मुंबईच्या परिसरातल्या भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा तारापूर प्रकल्पाबद्दल आपण काय म्हणणार आहोत? आणि शिवसेनेचा जैतापूर विरोध खरंच जर प्रामाणिक असेल तर केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत शिवसेना दाखवणार का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. जैतापूरची भट्टी. जैतापूरची भट्टी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. जैतापूरचं मैतापूर करू नका अशी भावनिक साथ घालत शिवसेनेनं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनात उडी घेतली. कोकणी जनतेशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचा राजकीय फायदाही सेनेला झाला. मात्र याच जैतापूरमुळे सेनेचा अभिमन्यू झालाय. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही हा प्रकल्प रद्द करणं शक्य होत नाहीये. विरोधकांनी आता त्याचं भांडवल करून शिवसेनेला टोमणे द्यायला सुरुवात केली आहे. आताचे विरोध किती व्यक्ती घडवले त्याचे प्रामाणिक असतील त्याच्यामध्ये तर ते सत्तेपासून लादून जातील. केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये जे सरकार त्यांच्या या महत्वाच्या प्रश्नाच्यासाठी वेगळी भूमिका घेते तर ती भूमिका त्यांच्या मनाप्रमाणे घेत नसेल तर ते सत्तेवादी खात्री येते आजमध्ये सत्ता सुरू केली म्हणून. ज्यांच्या जीवावर शिवसेनेनं आंदोलन उभं केलं त्या जैतापूर परिसरातील स्थानिक लोकही बॅकफूटवर गेल्याचं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकीपूर्वी जैतापूर प्रकल्पग्रस्तांना जमिनीसाठी हेक्टरी 22,50,000 रुपये एवढा मोबदला जाहीर करण्यात आला. एकूण 2,336 प्रकल्पग्रस्त खातेदारांपैकी 70%हून अधिक म्हणजे 1,745 खातेदारांनी नव्या दराने हा मोबदला स्वीकारला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या 211 कोटींपैकी तब्बल 188 कोटी रुपये प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारले. तरीही शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका कायम आहे. आदरणीय पंतप्रधान महोदयांनी समजा सांगितलं असेल की तुम्ही समज दिली असेल म्हणा, काही सांगितलं असेल म्हणा, परंतु ह्या प्रकल्पाला रद्द ही भूमिका स्थानिक जनतेची आहे. नरेंद्र मोदी साहेबांना हा प्रकल्प हवा असेल, देशादृष्टीने महत्त्वाचा असेल, तरी तो प्रकल्प अन्य देशामध्ये कुठेही घेऊन जावा आमचं म्हणणं नाही, पण नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प रेटण्याचा लांडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या केंद्र शासनाला हा प्रकल्प होऊ देणार नाही. मात्र बुधवारी दिल्लीत ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना खासदारांची अवघ्या 8 मिनिटात बोळवण केली आणि प्रकल्पाला विरोध करू नका असं खडसावलं त्यावरून पंतप्रधानांचा मनसुबा स्पष्ट झालाय. त्यामुळेच कोंडीत सापडलेल्या शिवसेनेची तातडीची बैठक गुरुवारी मातोश्रीवर बोलवण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता ही कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मुंबईहून दिनेश दुखंडेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. जैतापूरची भट्टी या कार्यक्रमात आज चर्चेला आमंत्रित केलंय काँग्रेसचे आमदार नितेश राणे. नितेश राणे यांनी सातत्याने या प्रकल्पासंदर्भात एक ठोस भूमिका घेतली होती, त्यांचंही स्वागत. आपल्या बरोबर आहेत प्रमोद जठार, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि कोकणात एक महत्वाचे नेते. प्रमोद जठार आपल्या बरोबर आहेत. प्रमोद जठारजी, आपलं स्वागत. शिवसेनेचे कोकणातले खासदार आणि नेते विनायक राऊत हे देखील आपल्या बरोबर आहेत. विनायक राऊत, आपलं स्वागत. अमजद बोरकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर थेट रत्नागिरी येऊन जैतापूरच्या मच्छीमारांचं प्रतिनिधित्व करतायत, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत अमजद भाई. आणि आपल्याबरोबर पर्यावरणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर विवेक भिडे हे देखील आहेत. या सगळ्यांना घेऊन आपण आज चर्चा करणार आहोत ते जैतापूरच्या या भट्टीची. आपल्याबरोबर विनायक राऊत आहेत. विनायक राऊत, सर्वप्रथम तुमच्याकडे जाऊन पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला आहे.
शिवसेनेनं हा मुद्दा इतका प्रतिष्ठेचा का केलेला आहे की आज पंतप्रधानांनी तुम्हाला एक प्रकारे तुमची बोळवण केली असंच म्हटलं पाहिजे, कारण तुमची मागणी त्यांनी काही मान्य केलेली दिसत नाही आहे. एक आपल्या निदर्शनास होऊ इच्छितो की शिवसेनेची बोळवण माननीय पंतप्रधानांनी केलेली नाही. शिवसेनेचे आम्ही जेवढे खासदार होतो प्रत्येकाने ह्या अणुऊर्जेच्या प्रकल्पाच्या विरोधात स्वतः शिवसेनेची भूमिका, तिथल्या लोकांची भूमिका, मच्छीमारांची जी भूमिका आणि ज्या पद्धतीने अणुऊर्जा प्रकल्पाला किंवा अणुऊर्जेला सध्याच्या शास्त्रज्ञांनी ज्या मुद्द्यावर विरोध केलेला आहे हे आम्ही विस्तृतपणे पंतप्रधानांना सांगितलं. पंतप्रधानांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गांभीर्याने ऐकून घेतलं आणि मग त्याच्यावर त्यांनी त्यांचं मत पूर्ण न देता या संदर्भात मी काय स्वतः शास्त्रज्ञ नाही पण या क्षेत्रातले जी जाणकार मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा मसलत करून पुढे काय करायचं ते ठरवू, एवढं चांगल्या पद्धतीचं पंतप्रधानांनी सांगितलं. आणि केवळ 8 मिनिटं नाही, आम्हाला सर्वांना जेवढं बोलायचं होतं तेवढं संपूर्ण बोलून झाल्यानंतरच आम्ही तिथून उठलेलो आहोत. त्यामुळे पंतप्रधानांनी बोळवण केली हे कृपया वाक्य हे आपण काढलं तर बरं होईल. शिवसेनेचा विरोध हा केवळ राजकीय विरोध नाही आहे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी, स्थानिक मच्छीमारांनी, स्थानिक फळबागायतदारांनी ज्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने अणुऊर्जेला विरोध केलेला आहे हे जर तुम्ही पाहिलं तर आजही सुद्धा, आता काल परवा जैता हैदराबादच्या एक IAGP जी संस्था आहे ह्या संस्थेने जो रिपोर्ट बाहेर काढलेला आहे नेपाळच्या टेहरी बांधाचा आणि त्याचबरोबर जैतापूरच्या संदर्भातला हा जर रिपोर्ट तुम्ही वाचलात तर याची भयानकता आपल्याला दिसून येईल. त्यामुळे अणुऊर्जा ही सध्याच्या युगामध्ये घातक ठरलेली जी ऊर्जा आहे ती जगाने जी नाकारलेली आहे, ह्या अणुऊर्जेला आपल्या कोकणामध्ये आमंत्रण का द्यावं हा आमचा मुद्दा आहे. तुमचे दोन मुद्दे आहेत, त्यातल्या त्यातून अनेक उपमुद्दे छोटे मुद्दे त्याची आपण चर्चा नंतर करणार आहोत. परंतु तुमचा आत्ताचा जो एक मुद्दा आहे तो म्हणजे हा प्रकल्प अत्यंत घातक आहे आणि या प्रकल्पावर मच्छीमारांचं जे मत आहे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांचं जे मत आहे ते आपण आज माननीय पंतप्रधानांच्या कानावर घातलं. याचा एक असा अर्थ होतो की माननीय पंतप्रधानांपर्यंत प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश किंवा मच्छीमारांचा आक्रोश त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी पोहोचवलेला नसावा. प्रमोद जठार, तुम्ही कोकणाचे आहात, कोकणात तुम्हाला यापूर्वी निवडून दिलेलं होतं, प्रकल्पग्रस्तांचा विरोध तुम्ही आतापर्यंत पोहोचवला नाहीत, मच्छीमारांचा विरोध तुम्ही आतापर्यंत पोहोचवला नाहीत, तो शिवसेनेला पोहोचवा लागला, तुम्हाला का बरं पोहोचवता आला नाही? प्रकल्पग्रस्तांचा विरोध पोहोचला त्याचमुळे प्रकल्पग्रस्तांना चांगली भरपाई मिळून मला वाटते 70% प्रकल्पग्रस्त या प्रकल्पात सामील झालेत. त्यामुळे हा विषय पोहोचला नाही असं नाही, विषय असा आहे की हा निर्णय तज्ज्ञांनी घ्यायचा आहे, शास्त्रज्ञांनी घ्यायचा आहे, हा कुठल्या भावनिक पातळीवर निर्णय घेऊ नये असं आमचं सुरुवातीपासूनचं म्हणणं होतं. भावनिक पातळीवर निर्णय कोण घेतं इकडे? आणि आज पंतप्रधानांवर प्रमोद जठार भावनिक पातळीवर निर्णय कोण घेतो? पंतप्रधान साहेबांनी मला वाटते कालच्या या बैठकीमध्ये हे सांगितलेलं आहे की हा तज्ज्ञांनी घेण्याचा निर्णय, मी काय शास्त्रज्ञ नाही, त्यामुळे तज्ज्ञांनी घेण्याचा निर्णय आहे आणि भविष्याचा वेध घेऊन मला वाटते हा निर्णय घ्यावा लागेल या पातळीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार पोहोचलेलं आहे असं मला वाटतं. नितेश राणे, सातत्यानं तुमच्या पक्षाने आणि त्याहीपेक्षा नारायण राणे यांनी या प्रकल्पाला एक प्रकारचा पाठिंबाच दाखवलेला होता, या प्रकल्पाला त्यांनी कधीही विरोध केलेला नव्हता, किंवा या आधीच्याही कोकणातल्या प्रकल्पांना त्यांनी विरोध केला नव्हता, परंतु शिवसेनेचा मात्र ठाम विरोध आहे. काय सांगाल, तुमचा का पाठिंबा आहे आणि शिवसेनेचा विरोध तुम्ही काय प्रकारे समजून घेतलाय? उदयजी, एक तुम्ही स्पष्ट समजून घ्या की आजचा दिवस हा येणारच होता हा आम्हा लोकांना पहिल्यापासून माहिती आहे. ज्या पद्धतीने निवडणुकांच्या काळामध्ये की त्याच्या अगोदर सर्वात पहिलं हे लोकांना वाटलं हा राणेंचा प्रकल्प आहे, हे लोकांना विषयच समजला नाही का हा केंद्राचं सरकार आहे, केंद्राचा प्रकल्प आहे आणि तो फ्रेंच कंपनी, हा विषय त्या लोकांना कोणाला कळला नाही. राणेंचा समर्थन आहे म्हणून आमचा विरोध आहे म्हणून हा प्रवास सुरू केला आणि मग त्याची राजकीय पोळी भाजत 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 हा इथपर्यंत आलेले आहेत. मुळामध्ये त्या लोकांना तो विषयच समजलेला नाही आहे की बाबा तो प्रकल्प का आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. आणि एवढे जेव्हा एका बाजूने तज्ज्ञ त्याचं समर्थन करतात, त्याचे रिपोर्ट पाठवत आहे, आज पंतप्रधान साहेब स्वतः ते काय जेव्हा काही तिथे जाऊन करार जेव्हा साईन करतात ते सगळी माहिती घेऊनच करतात, ते सर्वात हाय सर्वोच्च पदावरच आहेत, त्यांना जे मार्गदर्शन करणारे ॲडवाईस देणारे ते उगाच त्यांच्याबरोबर त्या कंपनीवर जाऊन ते करार करणार नाहीत. म्हणून हा सगळी बाजू ह्या लोकांनी समजली पाहिजे ना.
अरे बाबा, तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेतली ना, पण शेवटी तुम्ही या देशाचा आणि राज्याचा आणि कोकणी माणसाचं तुम्ही नुकसान करताय, हे समजतच नाही तुम्हाला? राहुल, तुम्ही कोकणी माणसाचं नुकसान करताय असा थेट आरोप आता नितेश राणे यांनी केलाय, काय सांगाल तुम्ही? काय असतं की एखाद्याला कावीळ झाली की त्याला सर्वच पिवळं दिसत असतं. ज्या पद्धतीने अणुऊर्जेचे दुष्परिणाम आज जगाच्या समोर आलेले आहेत, आज अख्ख्या जगातल्या सर्व देशांनी अणुऊर्जा नको हा का पुकारा केला हो? एक काही प्रश्न जे आहेत तात्विक प्रश्न आहेत, काही शास्त्रोक्त पद्धतीने जे विचार करायला पाहिजे. आज इटली असो, फ्रान्स असो, बाकीचे सर त्याच्यावरचे इतर देश असो, सगळ्यांनी अणुऊर्जा ही भविष्याकरता योग्य नाही, ती घातकच आहे हे संपूर्ण सर्वांनी मान्य केलं, अख्ख्या जगाने मान्य केलं. एकमेव भारत देश असा आहे की तिथल्या पूर्वीच्या राज्यकर्त्याने म्हणा किंवा दुर्दैवाने सध्याच्या राज्यकर्त्याने म्हणा, कोणाच्या तरी आंतरराष्ट्रीय दबावाखाली जर हा प्रकल्प इथे राबवायचा प्रयत्न करत असतील तर ही दुर्दैवी घटना आहे. अणुऊर्जा आज ऊर्जेची कमतरता नाही या देशामध्ये, मागच्या वर्षीच्या तुलनेत केवळ आणि केवळ मागच्या 4 दिवसापूर्वी या देशाच्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, केवळ आणि केवळ 3.5% डेफिसिट आहे, फक्त 3.5%. आणि अख्ख्या जगाने ऊर्जेची बचत भरून काढण्यासाठी इतर अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्रोत शोधून काढलेले आहेत, आणि त्या विरुद्ध केवळ भारत हा अणुऊर्जेच्या पाठीमागे चालतोय, हा आमचा एक तात्विक विरोध आहे. केवळ याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही. या अणुऊर्जेचा दुर्दैवाने कुठे अपघात झाल्यानंतर होणारे दुष्परिणाम, त्यापूर्वी की जर्मनी, जपान, स्वित्झर्लंड, अमेरिका या देशांनी अशा प्रकारचं तंत्रज्ञान नाकारलंय ही वस्तुस्थिती आहे. तरी सुद्धा त्यांनी 2 विधानं केली की भारतामध्ये ऊर्जेचा तुटवडा नाही आणि त्यामुळे हा असा घातक प्रकल्प कोकणात येता कामा नये. म्हणजे कदाचित खासदार साहेबांचे डोळे निश्चित पद्धतीने तपासायला लागेल, कारण का विदर्भ असेल किंवा आजूबाजूमध्ये ज्या पद्धतीने विजेची आज जी गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा आपल्या राज्यामध्ये देशामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये विजेची गरज आहे, ते असताना पण अगर ते असं विधान करत असतील तर ते कदाचित आपली जी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही त्यांची शैक्षणिक पात्रतेच्याबद्दल जनतेला माहिती दिली होती ती सिद्ध होते की बाबा यांची पात्रता काय आणि ते आमचे काय हे खासदार काय कुठल्या पद्धतीने बोलत आहेत. पण माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की हे समजून घ्या की एका बाजूने तज्ज्ञांनी अभ्यास या विषयाचा केलेला आहे, कुठल्या तरी आधारे हा सगळा विषय लोकांसमोर मांडतायत. जेवढी ह्यांना चिंता आहे तेवढी तुम्हाला ना वाटत पंतप्रधानांना देशाची चिंता असेल किंवा ते शास्त्रज्ञ जे आहेत त्यांना चिंता असेल? म्हणजे हेच सगळे म्हणजे ह्यांना सगळ्या देवानी सगळ्या ह्या लोकांना डोकं दिलंय, अभ्यास ह्या लोकांकडेच आहे आणि बाकी सगळे वेडे आहे असं आहे का? आणि अगर असंच असेल ना, जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, निघा ना सत्तेच्या बाहेर, तुम्हाला पटत नाही ना विषय, तुम्हाला कुठल्याही पद्धतीने हिम्मत असेल तर सत्तेच्या बाहेर निघून दाखवा. आपण सत्तेतनं बाहेर पडण्याचा मुद्दा घेऊया नको, परंतु पंतप्रधानांनी अरेवा कंपनीबरोबर फ्रान्समध्ये जाऊन ज्याच्यावर सह्या केलेल्या आहेत त्या प्रकल्पावर आता शंका घेणं भाग क्रमांक 1. आणि भाग क्रमांक 2, 70%-हून अधिक प्रकल्पग्रस्तांनी जेव्हा मोबदल्याची रक्कम स्वीकारलेली आहे असं असताना सुद्धा शिवसेनेचा विरोध कायम ठेवायचं नेमकं कारण काय? एक लक्षात घ्या की 70% लोकांनी जो मोबदला स्वीकारला असं जे दाखवलं जात आहे, भासवलं जात आहे, हे पूर्ण असत्य आहे. त्या ठिकाणची असलेली जी माळरान जमीन आहे, दगडाची जमीन आहे, त्या जमिनीचे खरे मालक म्हणजे ज्यांच्या नावावर 7-12 उतारा आहे अशापैकी जास्तीत जास्त जे खरे मालक हे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागामध्ये वर्षानुवर्षे राहतात. ह्या काँग्रेसच्या दलालांनी त्या सगळ्यांचे पत्ते शोधून काढले, त्यांना त्यांच्या 7-12 त्यांना शोधलं आणि त्यांना सांगितलं की जर एक माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे आमदार नितेश राणे साहेबांना, तुमचे जे जे पूर्वीचे पालकमंत्री सिंधुदुर्गचे या कंपनीची सुपारी घेऊन जे काम करत होते, तब्रेजचा बळी पडल्यानंतर 22:30 कसे आले हो? त्याच्या अगोदर लोकांकडे मात्र 70,000 कशी काय तुम्ही ऑफर दिली होती? मग जर तिथे बळी पडला नसता, लोकांनी आंदोलन केलं नसतं, शिवसेनेने त्यांना साथ दिली नसती, तर मधला जो गॅप आहे हा कुठल्या सरकारने किंवा कुठल्या दलालाने खाला असता त्याचं जरा उत्तर द्या. पण त्या ज्या 70% लोकांचं जे म्हणत आहे त्याच्यामध्ये स्थानिकांचा वाटा फार कमी आहे.
वहीवाटदार जे होते त्यांना काही पैसा मिळालेला नाही. जो पैसा मिळालेला आहे तो तिथून स्थलांतरित जे मालक झाले त्यांनी तो पैसा घेतलेला आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांनी एक नवीन पैसा मिळालेला नाहीये. आमच्या माहितीप्रमाणे 211 पैकी 188 कोटी आणि जवळपास 2,250 प्रकल्पग्रस्तांपैकी 1,1780 प्रकल्पग्रस्तांनी पैसे घेतलेले आहेत. काय वाटतं आपल्या दोघांना? जमिनी परिस्थितीचा काहीतरी वेगळंच बोलतात. हा विषय जागेवर कसणारे यांना त्याचा पैशाचा काही फायदा मिळालेला नाही. त्यांनी तो पैसा घेतलेला नाही. इटली किंवा फ्रान्स या देशामध्ये आता हा प्रकल्प नाकारायला लागलेत. त्यांचं म्हणणं अर्ध खरं आहे, सत्य आहे. ही ह्या हे देश जेव्हा अंडर डेव्हलप होते किंवा डेव्हलपिंग स्टेजमध्ये होते तेव्हा त्यांनी अणुऊर्जा आणल्या, त्या अणुऊर्जा वापरली कारण ती स्वस्त वीज होती. त्या ठिकाणची सगळ्यात स्वस्त मिळणारी वीज हरित होती ना, स्वच्छ होती, अशा प्रकारची वीज होती, बरोबर आहे. आणि तेव्हा बाकीच्या ऊर्जा या महाग होत्या. जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा त्यांनी वापरली. आणि आता त्यांच्या कंट्रीत ज्या फार रिच झाल्यात, एका निराळ्या स्टेजवर पोहोचल्यात, तेव्हा त्यांनी आता ह्या ऊर्जा नाकारून पुन्हा त्याच्याकडे गेलंय. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, आमचं सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे की आता या देशाला, आपला हा डेव्हलपिंग कंट्री आहे, याच्यासाठी या ऊर्जेची गरज आहे. याच्यासाठी आता ही वीज वापरा. आणि जेव्हा 25 वर्षानंतर तुम्ही कॅपेबल व्हाल, तुमची जनता महागडी वीज घेण्यासाठी किंवा पवन ऊर्जा असेल, सोलार असेल, ही घेण्यासाठी ताकदीची होईल, तेव्हा तुम्ही ही वीज थांबवा 25 वर्षानंतर. पण आज ही विजेची गरज आहे. साहेब मगाशी एक मुद्दा सांगितला, आज महाराष्ट्रामध्ये 20,000 मेगावॅट वीज त्या ठिकाणी महाराष्ट्रात लागते. उर्वरित महाराष्ट्र 17,000 मेगावॅट आणि मुंबई 3,000 मेगावॅट. 2019 तुमचं पुढचं जे प्रोव्हिजनल हे केलेलं आहे विजेचं, ते तुम्हाला जवळजवळ 26,000 मेगावॅट वीज लागणार आहे. आजची आमची निर्मिती 20,000 निर्मिती नाहीच आहे, 11,000 निर्मिती महाराष्ट्राची आहे. बाहेरची बाकी सगळी वीज आपण आणतो. सर मला सांगा, दर 5 वर्षाने 40% विजेमध्ये मागणीमध्ये वाढ होणार आहे. 19 विजेची मागणी 26,000 आहे. जर 2 मिनिटं मी स्टॅटिस्टिकली मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आणि दर 5 वर्षाने 40% वीज वाढणार आहे. कुठे आहे कोळसा तुमच्याकडे? वाढवत असताना कोळसा आहे कुठे? फक्त कम्प्लीट करतो. कोळसा आहे कुठे? कोळशाचे दर कुठे पोहोचलेत? इंडोनेशिया संपत आला, आता साऊथ आफ्रिकेकडे लोक वळलेत. हिंदुस्थानाचा कोळसा संपत आलाय, कोळसा आणणार कुठून? कोळशाचा भाव काय? लोकांना वीज कशी देणार आहात? आज शेतकरी विजेसाठी मच्छीमारांच्या नेत्यांना याविषयी काय वाटतं आणि त्यापेक्षा पर्यावरण अभ्यासकांना काय वाटतं? नितेश राणे बोलतील एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Z24. आपण पाहताय जैतापूरची भट्टी. जैतापूरची भट्टी या विषयावर आपण चर्चा करतो आपल्यासोबत. पर्यावरण अभ्यासक डॉक्टर विवेक भिडे, कोकण सुपुत्र डॉक्टर भिडे आहेत. डॉक्टर भिडे, एक पर्यावरणाचे अभ्यासक म्हणून आपल्याला काय वाटतं या प्रकल्पाबद्दल? काय धोके आहेत, काय फायदे होतील असं वाटतं आपल्याला? आपली नेमकी भूमिका काय आहे? एकूणच कोकणात येऊ घातलेले विद्युत प्रकल्प जे आहेत, 2005 साली एकदम शासनानं धोरण निश्चित केलं आणि कोकणामध्ये 12-14 प्रकल्पाच्या घोषणा झाल्या की ज्या योगे 35,000 मेगावॅट विद्युत निर्मिती कोकणातून व्हायची असं एक चित्र रंगवलं गेलं. आणि तेव्हापासून या विषयाकडे एक क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट या दृष्टिकोनातून मी पाहतो आहे. मला आवर्जून इथं पहिल्यांदा नमूद करावं वाटतं की आत्ताच आजमितीच परिस्थिती अशी आहे की पोफळीचा जो हायड्रोपॉवर प्रोजेक्ट आहे त्याच्यातून 2,000 मेगावॅट विद्युत निर्मिती होती आहे. त्याच्यापुढं RGPL जो आज बंद आहे त्याची क्षमता 2,200 मेगावॅट आहे. त्याच्या पुढे एक 20 किलोमीटरवर जयगडच्या खाडीमध्ये जिंदालचा प्रकल्प उभा आहे, त्याची 1,200 मेगावॅट क्षमता आहे. आणि तिथून पुढे जी फिनोलेक्सचा प्रकल्प आहे तो 43 मेगावॅटचा आहे. म्हणजे ॲज ऑन टुडे रत्नागिरी जिल्हा 5,443 मेगावॅट विद्युत निर्मितीची क्षमता राखून आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यानं इतका वाटा उचलल्यानंतर आणखीन त्याच्यावर विद्युत निर्मिती प्रकल्प लादू नये किंवा कोकणामध्ये विद्युत निर्मिती प्रकल्प लादू नये, आणू नका, अशी भूमिका मी वारंवार घेत आलो आहे. आणि या भूमिकेला कारणही तशी आहेत की कोकणची किनारपट्टी जी आहे त्याची एक विशिष्ट भौगोलिक संरचना आहे की एका बाजूला सह्याद्री आणि एका बाजूला अरेबियन सी आणि ह्याच्यामध्ये 35, 40, 45 ते 60 किलोमीटर रुंदीची ही छोटीशी 260-270 किलोमीटरची दोन जिल्ह्यांची किनारपट्टी. ह्या किनारपट्टीची आणि या सह्याद्रीची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे पोल्युशन कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे याचा काही क्युम्युलेटिव्ह अभ्यास झाला आहे का? तर तो झालेला नाही. पण एकूण चित्र पाहता या प्रदेशाची
पर्यावरणीय सह्य क्षमता म्हणजे कॅरिंग कपॅसिटी अत्यंत कमी आहे, आणि जर क्युम्युलेटिव्ह विचार केला आणि या सर्व एकत्रित प्रकल्पांचा विचार केला तर याचा अत्यंत वाईट परिणाम पुढील 30-40 वर्षामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला भोगावा लागणार आहे, हे एक. दुसरी बाजू, गेली 40-50 वर्ष कोकणचा विकास हा हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, मरीन आणि पर्यटन ह्या तीन अंगाने आपण करतो आहे, आणि हे जर निश्चित आहे ह्या तीन अंगाने हा विकास करायचा आहे आणि आपण कोकणचा कॅलिफोर्निया करू पाहतो आहे, तर ह्या कोकण किनारपट्टीवर अशा स्वरूपाचे एकापाठोपाठ असंख्य जर रेड इंडस्ट्रीज आणल्या तर ह्यातून नेमका आपण काय साधणार आहोत, ह्या धोरणाला माझा विरोध होता आणि तो आजही कायम आहे. आता राहिलं अणुऊर्जेबद्दल. अणुऊर्जा प्रकल्पाची जी जागा सिलेक्ट केलेली आहे त्या जागेबद्दल सर्व जगातील अनेक शास्त्रज्ञांनी शंका प्रदर्शित केली आहे. कारण एक तर तो प्रकल्प जिथं माडवण जैतापूर प्लॅटोवर आहे तिथून एक तर एक मोठा भूभ्रंश जातो, म्हणजे फॉल्ट लाईन ज्याला आपण डिफॉल्ट लाईन म्हणतो ती. दुसरी गोष्ट, गेल्या 20 वर्षाचं रेकॉर्ड जे मी NPCIL कडूनच मिळवलेलं होतं 2005 साली, 2085 ते 2005 या कालखंडामध्ये 93 भूकंपाची नोंद आहे, त्याच्यापैकी एक भूकंप 6.3 रिश्टर स्केलचा पण आहे, 5.2 रिश्टर स्केलच्याहून अधिक क्षमतेचे 5 किंवा 6 भूकंप आहेत, आणि बाकी भूकंप हे 3 ते 4 ते 5 ह्या रिश्टर स्केलचे आहेत. आता ज्या भागामध्ये सतत 20 वर्षामध्ये 93 वेळा भूकंप होऊन गेलेत, ज्यातून डिफॉल्ट लाईन जाते, प्रकल्पाच्या 5 किलोमीटर एरियातून शिवाय 2 डिफॉल्ट लाईन जातात. आपण बघितलं असेल तर राजापूरची गंगा जी जिओथर्मल एनर्जी आहे इथूनही एक फॉल्ट लाईन जाते. असा हा जो सगळा प्रदेश आहे हा प्रदेशाच्या सायंटिफिकली प्रूव्हन नसलेल्या भागामध्ये हा प्रकल्प आणणं हे न पटणार आहे कुठेतरी माझ्यासारख्या विवेक भिडे. तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास करणार माणसाला तुम्ही तीन मुद्दे मांडलेले आहेत. एक म्हणजे पहिलं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यानेच अशा प्रकारच्या ऊर्जा निर्मितीचा भार का उचलावा, आणि या चिंचोळ्या पट्टीचा अपरांताची भूमी, अपरांत म्हणजे चिंचोळी पट्टी, या अपरांताच्या भूमीनं इतका भार पर्यावरणाच्या ऱ्हासाचा का बरं सोसावा, आणि त्याच्या पुष्ट्यात आपण तीन मुद्दे मांडले. त्यातला एक होता तो म्हणजे फॉल्ट लाईनचा होता, भूकंप प्रवण क्षेत्राचा होता. परंतु अशा प्रकारचे भूकंप प्रवण क्षेत्र किंवा नागरी वस्तीच्या जवळचे प्रकल्प आपल्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आहेत, त्याची चर्चा आपण नंतर करूया. परंतु आपल्याबरोबर अमजद बोरकर आहेत. अमजद बोरकर हे मच्छीमारांचे नेते आहेत, ज्या मच्छीमारांचे नाते जे गाव आहे त्या गावाचे ते एक प्रमुख नेते आहेत. अमजद बोरकर, या प्रकल्पाला आपला विरोध यापूर्वी होता, परंतु अलीकडच्या काळात आपण भारतीय जनता पक्षाशी आपली नाळ जोडली गेल्यानंतर मात्र आपण या प्रकल्पाचा विरोध थोडा कमी केलेला आहे. नेमकी आपली त्या भागातल्या जनतेची, मच्छीमारांची भूमिका काय आहे, ती देखील आपल्यासारखीच बदलली आहे का आपलीच भूमिका फक्त बदलली आहे, काय वाटतं आपल्याला? नाही, प्रकल्पाच्या विरोधाच्या भूमिकेशी माझा काहीही बदल झालेला नाही. या प्रकल्पाला मी शेवटपर्यंत विरोध करत राहू ही माझी भूमिका कायम आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या जरी माझं नाळ जुळली असली, ज्यावेळा मी काँग्रेस पक्षात होतो तेव्हासुद्धा मी विरोध करत होतो, आणि आजही माझा विरोध आहे, यापुढेही राहील. आमचा हा विरोध अनेक कारणांमुळे आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की 2 गोष्टी आहेत त्याच्यात, सुरक्षितता आणि मच्छीमारी व्यवसायावर होणारा परिणाम. या प्रकल्पाची जनसुनावणी जेव्हा झाली 16 मे 2010 साली, या दिवशी आम्ही अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले, परंतु आम्हाला कुठल्याही प्रश्नाची योग्य उत्तरं मिळाली नाहीत. हा प्रकल्प जी कंपनी करू इच्छिते, अरेवा कंपनी, आम्ही त्यांना विचारलं की या कंपनीचे कुठल्या असे प्रोजेक्ट चालू आहेत. अरेवा कंपनी जे सर्वजण सांगतायत, शास्त्रज्ञ सांगतायत, नेते सांगतायत की हा प्रकल्प एकदम सुरक्षित आहे, या प्रकल्पामुळे काय होणार नाही, तर आम्ही त्यांना विचारू इच्छितो की ह्या अरेवा प्रकल्पाचे, या अरेवा कंपनीचे प्रकल्प कुठे चालू आहेत सध्या. जर त्याची उत्तरे शोधली तर असा प्रकल्प या कंपनीचा कुठेही प्रकल्प चालू नाही. मग त्याची सुरक्षितता कशी काय तुम्ही सांगू शकता? की आज अरेवा कंपनीची आर्थिक परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, अत्यंत डबघाईला आलेली अशी कंपनी आहे. याबद्दल जर कुणाला अधिक माहिती असेल तर त्यांनी सांगावी, आमची माहिती अशी आहे. त्यानंतर सुरक्षितेच्या दृष्टीने या जो EIA आहे, जो इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक विसंगती आहेत. सर्वप्रथम ज्यावेळेला फुकुशिमाला हा अपघात झाला आणि सुनामी आली आणि फुकुशिमामध्ये जो हाहाकार जो उडाला, त्यानंतर आमचे शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम जाहीर केलं की जैतापूर प्रकल्प आमचा सुरक्षित आहे. तो एवढ्यासाठी की जैतापूर प्रकल्प उंचावर आहे, 70 फुटावर आहे, म्हणजे 21 मीटरवर उंचीवर आहे. परंतु त्याच EIA मध्ये नीरीने लिहिलेल्या EIA मध्ये असं म्हटलेलं आहे की हा प्रकल्प, याची जो जैतापूरचा माडबनचा सडा आहे तो तोडून आम्ही 20 फुटावर
वीस फुटावर आणणार आहोत, म्हणजे 7 मीटरवर साधारण आणणार आहोत आणि तो आणि त्याच्यामध्ये 388 दशलक्ष घनमीटर दगड माती निर्माण होईल आणि तो सुनामीपासून. आणि दुसरीकडे या रिपोर्टमध्ये असं म्हटलं जातं की हा प्रकल्प सडा कापणार आहे. मग खरं कोण बोलत आहे, खरं कुणाचं आहे? प्रकल्प जर उंचावर जर राहणार असेल तर EIA रिपोर्ट खोटा आहे. EIA रिपोर्ट जर खरा मानायचा झाला तर हा प्रकल्प आजही असुरक्षित आहे सुनामीपासून, हे सिद्ध होतं. आपण आपण ज्यांनी या प्रकल्पाला समर्थन दिलं, अमजदभाई ज्यांनी या प्रकल्पाला समर्थन दिलेलं आहे, ज्या पक्षानं हा प्रकल्प आता पुढे रेटलेला आहे, त्या दोघांकडनं याची उत्तरं घेऊया. सर्वप्रथम जाऊया आपण नितेश राणे यांच्याकडे. नितेश राणे, पर्यावरण दृष्ट्या अत्यंत घातक असलेला आणि एकाच रत्नागिरीनं एवढा भार का बरं सोसायचा, अशा प्रकारचे दोन प्रश्न, पर्यावरणाच्या अतिशय महत्वाच्या शंका आपल्याकडे डॉक्टर भिडे यांनी उपस्थित केल्या, काय उत्तर आहे? हे या शंका या शिवसेनेनं उपस्थित केलेल्या नाहीत, पर्यावरणाच्या अभ्यासकांनी केल्या आहेत. तेव्हा याकडे कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यानं न बघता आपण एक एक समाजाचे नेते आहोत या भावनेत त्याचं उत्तर द्या. जे काय पर्यावरणाच्या विरोधात जाऊन आम्हाला कोणालाही, जे पण प्रतिनिधी आहेत किंवा नागरिक आहेत, आमची पण घरं आहेत त्या भागामध्ये, असं नाही की आम्हा लोकांना कुठलं काही उद्या स्वतःला आत्मघात करायचा विषय नाही आहे. पण अभ्यास करणाऱ्या लोकांनी अभ्यास केलेला ना त्या विषयाबद्दल, आज गरज ओळखलेली आहे, पर्यावरणाच्या विषय विचार केलेला आहे आणि ते सगळे विचार केलेले आहेत ना. उदयजी त्याच्या उदयजी त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, असंख्य तुमचे असे कार्यक्रम घेले, चर्चा क्षेत्र झाले, काय आलं तरी काय उपयोग झाला? पंतप्रधान साहेबांनी संबंधित लोकांना क्लिअर कट सांगितलेलं आहे, हा प्रोजेक्ट होणार आहे, तुमच्या काही सूचना असतील तर तज्ज्ञांची बोला. फायदा काय मग? आता पुढचं पाऊल तुम्ही सांगा ना, कसं थांबवणार, कसा विरोध करणार? आमच्या चॅनलच्या समोर तुम्ही 4 गोष्टी सांगाल पण तरी पण ना UPA मध्ये काय फरक पडला, ना आता NDA मध्ये काय फरक पडत आहे. हा प्रोजेक्ट तो होतोच आहे ना, त्याच्याही पुढे जे काही संबंधित लोक बोलत आहेत ना, किंवा शिवसेना हा पक्ष मुद्दा बोलतोय की बाहेरून वीज घ्या, अहो बाहेरून वीज घ्या तर मग मेक इन महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राने नेहमी हातच पसरवायचे का? मग असंख्य मुलांना जो रोजगार भेटणार होता या प्रकल्पाबद्दल, कोकणी तरुणांना नोकऱ्या भेटणार, त्याच्याबद्दलचं काय? आणि पुढे त्याच्यापेक्षा हे जे एका बाजूनी विजेचा बोंबाबोंब करतात काय बाबा इथे आम्हाला वीज नको, मग ह्यांच्याच शिवसेनेच्या पक्षांचे किंवा पक्षप्रमुखांच्या मुलांचं जे स्वप्न आहे नाईट लाईफचं, त्या नाईट लाईफचं वीज कुठून आणणार मग? हे कुठून आणणार आज वीज? आता जसं जटार साहेबांनी आकड्यानुसार सांगितलं की जसं आज विजेचे तुटवडा आहे, कुठून आणणार? मी तुमच्या मुद्द्याकडे येतोय. एक प्रकारे तुम्ही काहीशी बगल लेत आहे, विजेची गरज किंवा विजेच्या तुटवड्याविषयी प्रश्न नाही माझा, त्याला उत्तर म्हणून जो प्रकल्प तुम्ही आता कोकणामध्ये आणताय त्याच्याविषयी काही पर्यावरणाचे अत्यंत गंभीर आक्षेप निर्माण केले आहेत, काय सांगाल तुम्ही? अभ्यास झालेले आहे. कोकणामध्ये यापूर्वी प्रकल्प आले हे कोळशावर आधारित आले. आमचा पूर्वीपासून विरोध होता की या भागामध्ये आंबा काजू आणि ह्या फळांचं फार लागवड होते. आमची म्हणणं होतं की कोळशावरती आधारित प्रकल्प आणू नका, कारण त्याच्यामध्ये फ्लाय ॲश येते आणि सगळं आमचा आंबा काजू नष्ट होतो. आता या आणायचं असेल तर एखादा स्वच्छ विजेचा किंवा असा अणुऊर्जेचा प्रकल्प आणा, पण जसं मगाशी आता पर्यावरण तज्ज्ञांनी भिडे साहेबांनी डॉक्टरांनी सांगितलं की याच्या सगळ्या गोष्टी तपासून बघा, वी आर नॉट द सायंटिस्ट. या सगळ्या गोष्टी माझं तर तुमच्या आजच्या चॅनलवरून आव्हान आहे प्रधानमंत्री, एक सर कम्प्लीट करतो, प्रधानमंत्री साहेबांना आव्हान आहे, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सरकारला, हे सगळ्या माहिती घ्या, या सगळ्या तज्ञांनी दिलेली माहिती घ्या आणि या माहितीनुसार कुठल्याही भावनिक गोष्टीमध्ये याचा अंतर्भाव न करता महाराष्ट्राची गरज, देशाची साहेब, यांच्यापुढे आम्ही जाऊन सरकारला आमच्या सांगितलंय जेवढी वीज निर्माण करत असाल तर 50% वीज आमच्या महाराष्ट्राला तुम्ही द्यायलाच पाहिजे, तर प्रकल्प करा, अशा अनेक गोष्टी आम्ही त्याच्यानंतर. हे सगळं नंतर झालं, परंतु या प्रकल्प किंवा या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवताना किंवा याच्यावर सह्या करताना आपण यातल्या तज्ज्ञांची चर्चा केलेली नव्हती का? आपल्या पक्षाने जर अशा प्रकारची मागणी होत असेल तर पुन्हा करावी. तर आणखी माझं एक दुसरं सबमिशन आहे, एकदम 10,000 मेगावॅटचा न करता टप्प्याटप्प्याने करा, त्याच्यात तुम्हाला परिणाम काय होतात अशा प्रकारे कुठेतरी सर पुढच्या 10 वर्षामध्ये विजेची मागणी दुप्पट होणार. आज 20,000 40,000 मेगावॅट वीज लागणार, आपण आणणार कुठून आहोत? प्रश्न विचारायचा आहे विवेक भिडे, मी तुमचा मुद्दा एक मान्य करतो की याच्या संदर्भात सुरक्षिततेतले काही मुद्दे असतील, पर्यावरणाचे मुद्दे असतील, पण मग आपण महाराष्ट्राची विजेची गरज कशी काय भागणार आहोत? एक पर्यावरणाचे अभ्यासक म्हणून आपण विकासाचा आपण काय मुद्दा मांडत असता, या विकासाच्या मुद्द्याला आपण कशा प्रकारे उत्तर देणार आहोत? एकतर मग आजच्या चर्चेपैकी 2 मुद्दे मी स्पष्ट करतो की अणुऊर्जा ही हरित ऊर्जा म्हणून जो एक उभं केलं जात आहे पिक्चर, हे अर्धसत्य आहे. करेक्ट, कारण अणुऊर्जेच्या प्रकल्पाच्या ठिकाणी कोणतंही एमिशन दिसत नाही, कार्बन एमिशन दिसत नाही, SO2 एमिशन दिसत नाही, हे सत्य आहे. पण
अणुऊर्जेची सुरुवातीपासूनची प्रक्रिया बघितली म्हणजे जिथं मायनिंग केलं जातं युरेनियम मायनिंग तिथे केलं जाणारं प्रदूषण, ते मायनिंग करण्यासाठी लागणारं फोसाईल फ्युएल, त्याच्यानंतर ते मायनिंग केलेलं एनरिचमेंट करणं म्हणजे ते युरेनियम एनरिच करून त्याला युरेनियमच्या त्या स्टेजला आणणं की ते अणुऊर्जेला योग्य होईल, आणि त्याच्यानंतर त्या युरेनियमची ह्या देशातून त्या देशात केली जाणारी वाहतूक, त्यासाठी केला जाणारा फॉसाईल फ्युएलचा वापर, त्याच्यानंतर हा प्रकल्प उभा राहताना केला जाणारा प्रचंड प्रमाण पुन्हा तेल फॉसाईल फ्युएल याचा वापर, आणि ह्याच्यानंतर एकदा कमिशनिंग झालं की कमिशनिंग झाल्यानंतर ह्याच्यातून जे निर्माण होणारं स्पेंट फ्युएल आहे तो यातला अत्यंत गंभीर विषय आहे की स्पेंट फ्युएल हे हजारो वर्ष ठेवायला लागणार आहे, त्याच्यावर केला जाणारा खर्च आणि तेव्हा होणारं पोल्युशन, आणि त्याशिवाय 40-60 वर्षात जेव्हा या प्रकल्पाचं आयुष्य संपतं तेव्हा केलं जाणारं डिकमिशनिंग, या सर्वांचा जर विचार केला तर अणुऊर्जा ही ग्रीन कधीही ठरत नाही. मला तुम्ही सांगा या क्षणाला विवेक भिडे, तुम्ही मान्य कराल की या देशामध्ये विजेचा तुटवडा हा सातत्यानं भासणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी एक तोडगा शोधला पाहिजे जो स्वस्त असेल, जो परवडेल आणि जो सुरक्षित असेल, जो आता अनेक तज्ञांना असं वाटतोय की जो अणुऊर्जा आहे. सवाल असा आहे की ज्या प्रकल्पामुळे 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे, स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, आणि तज्ञांनी हमीपूर्वक असं सांगितलेलं आहे की या प्रकल्पामुळे कोकणाच्या एकूणच पर्यावरणाला कुठलाही धोका नाही, असं असताना याच्यातल्या राजकारण्यांनी ही सगळी जैतापूरची भट्टी बिघडवली आहे का, याविषयी चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पात्र जी चोवीस तास आपण पाहताय जैतापूरची भट्टी. जैतापूरची भट्टी या कार्यक्रमाची चर्चा चालू आपल्यासोबत विनायक राऊत, नितेश राणे, प्रमोद जठार, अमजद बोरकर आणि डॉक्टर विवेक भिडे. डॉक्टर विवेक भिडे, कुठल्याही विकासाचा प्रकल्प आलेला असताना त्या विकासाच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने काही प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास असतो, तुम्हाला कमीत कमी पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा प्रकारचा आणि जास्तीत जास्त विकास देणारा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागतो, ते तंत्रज्ञान म्हणजे अणुऊर्जेचं तंत्रज्ञान नाही असं आपल्याला म्हणायचंय. मग कोकणामधल्या विजेच्या तुटवड्यासाठी आपण कोणता प्रकल्प सुचवाल? एक तर परत मी सांगेन, कोकणामधून 5,443 मेगावॅट विद्युत निर्मिती आज केली जाते. मगाशी हरित ऊर्जेबद्दल मी डिस्कशन केलं, दुसरं मी आता विजेच्या किमतीबद्दल डिस्कस मगाशी झालं होतं. तर आजची परिस्थिती अशी आहे की अणुऊर्जाचा पर मेगावॅट खर्च 40 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर त्याची तुलना केली तर सोलारचा पर मेगावॅट खर्च हा 6-8 कोटी रुपये आहे, आणि विंडचाही जर विचार केला तर त्याचा 8 कोटी पर मेगावॅट हा खर्च आहे. तुम्ही पर्यायाचा विचार जेव्हा मगाशी म्हणालात तर महाराष्ट्रामध्ये 118 तालुके दुष्काळी आहेत, अवर्षणग्रस्त आहेत की तिथं 5-5, 7-7 वर्षे 1 इंचही पाऊस पडत नाही. अशा जर तालुक्यांमध्ये सोलार पॉवर प्रोजेक्ट्स निर्माण केले तर आपल्या विजेची गरज त्यातून निश्चित भरून काढता येईल. आज जर्मनीसारखं राष्ट्र आहे की ज्यांच्याकडे 22 प्रोजेक्ट आहेत की जे ॲटॉमिक आहेत, पण 2022 पर्यंत ते प्रोजेक्ट बंद करणार आहेत आणि पूर्णपणे सोलारवर जाणार आहेत. जी युरोपियन राष्ट्र आहेत की जी शीतकटिबंधातली आहेत, 6-6 महिने जिथं उजेड नाहीये असे जर लोक सोलारवर चालले तर वर्षाचे 12 महिने नव्हे 13 महिने जिथे सूर्यप्रकाश हे मला तरी योग्य वाटतं. प्रमोद जठार काय म्हणतात? हेच सांगितलं, पुढचे 20-25-30 वर्ष आपल्याला ह्या ऊर्जेची गरज आहे ती घ्या. एकदा तुम्ही डेव्हलप कंट्री झालात की त्याला हळूहळू टाटा करा, ही गरज आहे. आज सोलारला किंवा विंडला अव लिमिटेशन आहेत, कोलला लिमिटेशन आहेत. मला डॉक्टर साहेबांनी सांगावं की सोलारची काय अवस्था आहे, काय किती मेगावॅट आज आपण निर्माण करू शकतोय, लिमिटेशन आहेत. ह्या सगळ्या निर्माण केल्या तरी आज विजेची गरज भागत नाही म्हणून आपण कोळसा जाळतो. कोळशाच्या लिमिटेशन आल्या, पाण्याला लिमिटेशन आल्या, वाऱ्याला लिमिटेशन आल्या म्हणून आपण अणुऊर्जेकडे वळलो. 25-30-50 वर्षानंतर एक पॉलिसी करा, देन यू स्टॉप दिस आणि परत तुम्ही याच्याकडे या. याच गोष्टीकडे जावं लागेल जे पाश्चिमात्य राष्ट्रांनी केलं. अमजद भाई मी यानंतर विनायक राऊत आणि नितेश राणेंना प्रश्न विचारणार आहे, परंतु तुमचा जो विरोध आहे तो विरोध कायम ठेवण्याकरता तुम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेताय, मग त्याकरता तुम्ही नेमकं काय करणार आहात? आजपर्यंत आम्ही जे करत आलो आहोत या प्रकल्पाला आम्ही सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने विरोध करत आलो आहोत. या प्रकल्पाचे जे वाईट परिणाम आहेत, खास करून मच्छीमारीवर परिणाम होणार आहेत,
शेतकऱ्यावर होणारे परिणाम आहेत, या ठिकाणच्या लोकांच्या प्रदूषणामुळे जे लोकांचे जार करू लोकां जास्तीत जास्त व्यापक ह्या जास्त लोक ह्याच्यामध्ये आम्ही सामील करण्याचा प्रयत्न करू आणि हे आंदोलन आम्ही विरोधाचं आंदोलन चालूच ठेवू असा आमचा यापुढचा विचार आहे. आमचं असं म्हणणं आहे की जर मच्छीमार या ठिकाणी उद्ध्वस्त होणार असतील त्याचा विचारच सरकार करत नसेल. मगाशी मी आपल्याला सांगितलं सुरक्षिततेपेक्षा हा जो व्यवसाय आहे या व्यवसायावर ह्या प्रकल्पामुळे टाच येणार आहे याचा विचार व्यवस्थित केला गेलेला नाही. या निरीच्या अहवालामध्ये याचा विचार केला गेलेला नाही. जगामध्ये असे ज्या ठिकाणी हे प्रोजेक्ट झालेले आहेत त्या ठिकाणी मच्छी व्यवसायावर होणाऱ्या परिणामाचा जो अभ्यास केला गेला आहे तो या ठिकाणी केला गेलेला नाही. ना निरी या नागपूरच्या संस्थेने त्या ठिकाणी बसून ते सगळं अभ्यास केला. मच्छीमारीवर जो परिणाम होणार आहे ना बरोबर आहे, मच्छीमारीवर जो परिणाम होणार आहे की या करारावर सह्या झालेल्या आहेत, या करारावर सह्या झालेल्या आहेत आणि मागच्या सरकारनी मनमोहन सिंग सरकारनी किंवा नरेंद्र मोदी सरकारनी दोन्ही सरकारांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आता सवाल आहे की हा प्रकल्प कोकणात होणार ही वस्तुस्थिती आहे. सवाल आहे शिवसेना या संदर्भात आता नेमकी काय भूमिका घेणार आहे. विनायक राऊत आपल्या बरोबर आहेत. विनायक राऊत मला सांगा हा प्रकल्प होणार ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण या प्रकल्पाला विरोध करणार असं आता आपले आमदार राजन साळवी आमच्या प्रतिनिधीकडे म्हणाले. शिवसेना आता विरोध करणार किंवा प्रकल्प होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे शिवसेना नेमकं काय करणार आहे. बघा कोकणामध्ये आणि खास करून जैतापूर माडबन मिडगावाने ह्या भागामध्ये ज्या ठिकाणी अनुर्जा प्रकल्प आणायचा प्रयत्न होतोय आमचा विरोध नेमका इथेच आहे. आता डॉक्टर भिडे यांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती स्पष्ट झालेली आहे की प्रस्तावित अणुऊर्जेचं जे ठिकाण आहे हे झोन 4 जो भाग येतोय त्याच्यापासून अवघं 10 मैल अंतरावरचा आहे. दुर्दैवाने जर भविष्यामध्ये जर काही कुठे जर अशी दुर्घटना घडली तर संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र गोवा ते मुंबई विनायक राऊत तुम्हाला थांबवतो अशा करता. आता हे सगळे मुद्दे फजूल अशा करता वाटत आहेत कारण या करारावर सह्या झालेल्या आहेत. हा प्रकल्प येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हा करारावर जरी सह्या झाल्या करारावर जरी बोला करारावर जरी सह्या झाल्या तरी आजही या अणुऊर्जा जर ह्या सरकारला आणायचेच असेल तर माझी सूचना आहे की पोरबंदर पासून द्वारकापर्यंत असणारा 100 मैलाचा जो परिसर आहे सागराच्या सागरी किनारी हा अत्यंत सुरक्षित भाग आहे. पण मग कोकणामध्येच का आणावा जिकडे ज्या ठिकाणी संपूर्ण त्या असुरक्षित अणुऊर्जा प्रकल्प गुजरातला जायला हवा का ओडिशात जायला हवा हा एक प्रकार. विनायक राऊत हा गुजरातला जायला हवा का ओडिशात जायला हवा हा मुद्दा नाहीये. हा प्रकल्प आता महाराष्ट्रात होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ दिसते. शिवसेना या संदर्भात काय भूमिका घेणार. तुमचे आमदार आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असं म्हणाले की आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. पंतप्रधानांनी हा अणुऊर्जा प्रकल्पावर सही केली असली आज जरी पंतप्रधानांनी अणुऊर्जेच्या प्रकल्पावर सही केली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी केवळ कंपाऊंड वॉल आवार भिंत जर सोडलं तर बाकी कोणतंही काम झालं नाही आणि लोकशाही आहे असं काही थप्पा मारलेला नाही. केवळ त्या जैतापूरलाच काम व्हायला पाहिजे. अणुभट्टीचं काम चालू झालेलं नाही. लेवलिंगचं काम चालू झालेलं नाही. मगाशी डॉक्टर भिडे यांनी सांगितल्याप्रमाणे आज 30 मीटरचा जो उंच कठडा आहे तो केवळ 5 लावा ना तुमची ताकद आहे ना सत्तेमध्ये. चालू झालेलं नाही. आज केंद्र आणि राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही लावतोय. आम्ही केवळ त्या हजी हजी करून पाठीमागे जाणार नाहीये. मग करा ना सुद्धा कोणाचं बाळ काढून घेतलंय दाखवा ना. एकदा गेलो तरी आमच्या विचारांनी घेऊन आम्ही फिरत नाही. श्रेष्ठ मला कशाला आरोप प्रत्यारोप करता. जिथे राग दाखवते तिथे राग दाखवा. तिथे स्थानिक ग्रामस्थांची भूमिका आहे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या विचाराशी शिवसेना बांधिलकी आहे. आता डॉक्टर अमजद बोरकरनी जी मांडलेली भूमिका आहे तुम्ही नाकारू शकत नाही. हे विषय रद्द करून दाखवा ना. लिटर पाणी रद्द करा. समुद्राचं जे वापरलं जाणार आहे आणि रद्द करून दाखवा ना. मध्ये सोडलं जाणार आहे ह्या सगळ्या दुष्परिणामकडे तुम्ही साहेब काय तुमचं नातं आहे त्याच्याशी. आज
केवळ 10,000 मेगावॉट ज्या वेळेला कार्यान्वित होईल त्या सोडून द्याव, पण ज्या वेळेला पहिली अनुभवतीला किती कोटी लिटर पाणी लागणार आहे, त्यानंतर आजच पूर्ण कोकण पट्टीचे मच्छीमार उद्ध्वस्त झालेले आहेत तुम्हाला दिसत नाही का? मी काय बोलतोय राऊत साहेब, मी काय बोलतोय करण्यासाठी आम्ही म्हणून आम्ही 19 राज्याच्या सत्तेतून बाहेर निघाला पवार साहेब बोलताय ना तुम्हाला, आम्ही गप्प नाही बसलेलो आहे. अहो कुठे गप्प बसताय ना तुम्ही, गप्प केलेला आमचे पक्षप्रमुख केलेला तुम्हाला, तुम्ही सत्तेतून बाहेर तरी निघा, तुम्ही तरी तुमचा राजीनामा द्या, केवळ राजीनामा तरी द्या तुमचा, अशी भीक मागायला राजीनामा तरी द्या तुमचा. आमचं जे स्थानिक जनतेशी नातं आहे, तुमच्यासारखी महाराष्ट्राची भूमी उद्ध्वस्त करायला शिवसेना निर्माण नाही झालेली. राजीनामा द्या ना, तुमच्या लोकांवर अन्याय होत आहे, मतदारांवर अन्याय होत आहे, राजीनामा द्या, राजीनामा द्या ना राऊत साहेब. आता तुमच्यावर अन्याय होत आहे, कोकणी माणसावर राजीनामा करेल ना, राजीनामा द्या ना. म्हणून समजा पहिल्या निवडणुकीला पडलं, दुसऱ्याला पडलं, म्हणून मुंबईमध्ये परत गिरायक जसं तुम्हाला केलं या काँग्रेसच्या लोकांनी, सगळ्या पद्धतीने काही जिंकलेला नाहीये. हा आमचा आणि तुमचा मुद्दा कुठे आला? कोकणी माणसाबद्दल विचार करा. तुमच्या मतदारांवर अगर अन्याय होत आहे तुम्हाला वाटतंय ना, राजीनामा द्या ना. आम्ही म्हणून राजीनामा द्या, राजीनामा तोंडावर फेका, सत्तेच्या बाहेर निघा. कशा सत्तेमध्ये बसलेला आहे हा माझा आणि तुमचा विषय? हा विरोध आजही कायम दाखवलेला आहे, याचं कौतुक करायला पाहिजे. पंतप्रधानांना आम्ही सांगितलं परिणाम कोकणामधले हे आम्ही तर दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. काय बोलताय तो उगाच फक्त टीव्हीवर बोलण्यासाठी? आम्ही केवळ खुर्चे सरकारमध्ये आहोत म्हणून गप्प बसलोय असं नाही झालेलं आहे. काहीतरी करून दाखवा, वाचवण्याची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक, आपण पाहिलं असेल की जैतापूरची भट्टी कशी पेटलेली आहे आणि या जैतापूरच्या पेटलेल्या भट्टीत प्रत्येक जण आपापल्या राजकारणाची पोळी कशी भाजून घ्यायचा प्रयत्न करतोय हे मी तुम्हाला अनइंटरप्टेड मगाशी 2-4 मिनिटं या दोघांमधला वाद दाखवला. सवाल असा आहे की एकीकडे विकासाकरता ऊर्जा हवी, ती ऊर्जा हरित हवी, ती ऊर्जा स्वच्छ हवी, परंतु ती ऊर्जा स्वस्त आणि परवडेल अशी देखील हवी. त्या ऊर्जेकरता म्हणून लागेल तो त्याग करायची आमची नेमकी तयारी आहे का? त्या ऊर्जेकरता लागणारं नियोजन करायची आमची तयारी आहे का? त्याकरता येणारा पैसा तो आमच्याकडे आहे का? मग जर तो बाहेरून येणार असेल आणि त्यातून जर रोजगार निर्माण असेल तर पर्यावरणाच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याला जर आम्ही विरोध करत असू तर मग त्याला पर्याय नेमका कोणता हा देखील सवाल आहे. आज अनेक राष्ट्रांनी अणुऊर्जेचा वापर करून आपली प्रगती साधली हे देखील जितकं सत्य आहे, तितकंच अणुऊर्जेचे प्रकल्प हे सुरक्षित असावेत हे देखील सत्य आहे. एकूणच अणुऊर्जा प्रकल्प जेवढे आवश्यक आहेत तेवढेच सर्वसमावेशक असले पाहिजेत हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या प्रकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये जे राजकारण होत आहे, सत्तेतून बाहेर पडा अन्यथा हा प्रकल्प रोखून दाखवा असं एकीकडे आव्हान, तर आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही असं दुसऱ्या बाजूने आव्हान, तर हा प्रकल्प आता होणारच असं पंतप्रधानांनी ठणकावलेलं आहे. या तिहेरी तिढ्यावर आता हा प्रकल्प उभा आहे. हा प्रकल्प होणार याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही, परंतु तो होताना तो सर्वसमावेशक असावा आणि सर्वांना सुरक्षित वाटेल असा असावा एवढीच फक्त विनंती करतो. या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी मतं व्यक्त करावीत आणि राजकारण्यांनी राजकारण बाजूला ठेवावं, राजकारणाचे जोडे बाहेर ठेवले तरच या प्रकल्पाला अच्छे दिन येतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या चर्चेत सामील झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 रहा एक पाऊल पुढे. Zee24 रहा एक पाऊल पुढे.